गणपति बाप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया। हाय हेलो नमस्कार, मी शिल्पा आपले चैनल वर नवीन वीडियो मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। काल सांगितल्याप्रमाणे आज आम्ही चाललोय तिरुपतीला, पण आमची ट्रेन आहे रात्री 11:30 आणि आता वाजले आहे 8:30। आम्ही पुण्याला चाललोय, पहिले पुण्यामध्ये ट्रेन आहे आमची, तर सकाळी आम्हाला थोडं पुण्यात काम आहे, पुण्यात चाललोच आहे, तर म्हटलं संध्याकाळी जाण्याच्या आधी आम्ही 4 निघणार होतो, तर म्हटलं आपण आता सकाळी निघूया, म्हणजे थोडे काम आहे ते करून घेऊ, आणि म्हणून आता आम्ही सकाळी निघालोय। आणि आम्ही आज मॅचिंग केलं आहे, मी आणि न्यासा आणि परी पण मॅचिंग आहे, तर परी खूप एक्साइटेड आहे आजच्या ट्रीपसाठी, हो ना परी? तर आमच्यासोबत अजून कोणीतरी आहे पुण्यावरनं, तर तुम्हाला भेटले की दाखवतेच, त्यामुळे परी जास्त एक्साइटेड आहे कारण की सोबत कोणी, आम्ही बऱ्याचदा असं एकटेच जातो, म्हणजे एकटे म्हणजे आम्ही आमची फॅमिली असं, तर आज आमच्यासोबत बरेच जण आहेत, तर म्हणून आम्ही पण एक्साइटेड आहे आणि परी तर खूप जास्त। आणि नाशा पण नाशा हाय कर, हाय गुड मॉर्निंग। तर चला आता आम्ही, ॲक्च्युली आम्हाला लेट झाले थोडं, आम्हाला लवकर पोहोचायचं होतं पण लेट झालं, तर निघता निघता होतंच लेट सगळं पॅकिंग आणि सर्व आठवणींनी घ्यायचं म्हटलं की थोडं होतं। चलो नाशा डुलू पिते, आम्ही नाशासाठी असं टम्बलर मागवलंय प्रवासासाठी, तिला बॉटलने दूध प्यायची सवय आहे, पण आता कुठेही बॉटलने म्हटलं की झोपून दूध प्यायचं आणि धुवायचा पण प्रश्न येतो, कारण की प्लास्टिकच्या बॉटल म्हटलं की त्याला स्टरलाइज करणं वगैरे आता सगळीकडे पॉसिबल होत नाही, तर हे इंटरनल स्टीलचं आहे आणि त्याचं जे स्ट्रॉ आहे ते स्ट्रॉ साफ करायला पण त्यांनी ब्रश दिला एकदम स्ट्रॉच्या साईजचा, तर छान आहे ते। नाशा तुला आवडलं हे? आम्ही तिकडे टकलू करणार आहे, हो ना नाशा? टकलू करायची नाशाची, करायची आता, आता करायची, गर्मी होता ना नाशाला? तर आता आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबतोय, हो ना नाशा? तर बघूया काय आहे, ह्यांना मिसळ पाव खायची आहे, बरेच दिवस झाले मिसळ पाव खाल्ली नाही, तर त्यांची इच्छा आहे मिसळ पाव खायची, आपलं मिसळपाव आलेलं आहे फायनली। आम्ही मिसळपाव घेतलं, खूप दिवस झाले खाल्ले नाही, हो ना? तुम्हाला खायचं होतं ना मिसळपाव? तर आमचं नाश्ता झालेला आहे भरपेट, मला नाही वाटत आम्हाला जेवण करायची गरज पडेल, तर आम्ही मिसळपाव खाल्ली आणि आम्हाला दोघांनाही मिसळपाव खूप आवडते, हो ना? आम्ही पुण्यातल्या बऱ्यापैकी मिसळ शोधून शोधून खाल्लं आणि परीला आवडते मिसळ पाव, फक्त ही आजची थोडी झणझणीत होती, थोडी तिखट होती, त्यामुळे तिला तिखट लागलं आणि न्यासानी मटकी खाल्ली, तिच्यासाठी आम्ही थोडी मटकी पण थोड्या डब्यामध्ये पॅक करून घेतली, हो ना नाशा? नाशाला खायची मटकी, दाणा खायची तुला? नाही खायचं।
मंकी झाली मंकी उडी पडली अशी मंकी झाली मंकी अशी मंकी झाली डान्स करायला खूप आवडते तर आम्ही आता पुण्यात पोहोचलेलो आहोत सध्या हडपसरला तर आता आम्हाला पहिले पिंपरी चिंचवडला जायचं आहे आरटीओ ऑफिसला तर आम्ही मागे गाडी सीएनजी केली आणि सीएनजीचं रजिस्ट्रेशन करायचं बाकी राहिलं काम तर त्यासाठी पुण्यातच यावं लागत होतं आम्हाला पण आता येणं होत नाही नेहमी पॉसिबल तर आज म्हणून चाललोच आहे तर मग ते पण काम करून घेऊया तर पहिले आम्ही आता आरटीओ ऑफिसला जाणार तिथलं काम झालं की मग पहिल्या स्कूलमध्ये जाणार टी सी घ्यायला ट्रॅफिक आहे खूप आम्ही 11 वाजेपर्यंत इकडे ट्रॅफिक आहे खूप आम्हाला 11 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं पण मॅप्समध्ये 11:30 चा टाइम दाखवत आहे ट्रॅफिक तर रुमाल टाका ना घालून मला त्याच्यावरती मला जमत असेल तर आपला भक्तिशक्तीचा तिरंगा भक्तिशक्ती तर आता आम्ही आलो आहे परीच्या स्कूलमध्ये न्यासा झोपली होती त्यामुळे मी गाडीतच थांबले होते आणि परी गेलेली आहे परीची एल सी घ्यायची आहे स्कूलमधून आम्ही मागे एक वेळा आलो होतो पण तेव्हा प्रिन्सिपल सर नसल्यामुळे आम्हाला तेव्हा भेटली नाही तर आज आम्ही आधी फोन करून आलो आहे तर रेडी आहे तिची एल सी तर म्हणून म्हटलं आज घेऊनच घ्यावी तर मी तुम्हाला आता स्कूल दाखवते मोरजे रेड बिल्डिंग दिसते ती परीची स्कूल आहे डी वाय पाटील हायस्कूल आंबी आणि एकाच कॅम्पसमध्ये इथे ॲग्रिकल्चर कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आर्किटेक्चर कॉलेज सर्वच आहे तर ही रेड बिल्डिंग आहे ही हायस्कूल आणि स्कूलची बिल्डिंग आहे झालं भेटलं लिव्हिंग सर्टिफिकेट भेटलं पण स्कूलमध्ये निघालोय मधून निघालोय आणि आम्ही आता लाटीसमध्ये जाऊ आणि लगेच तिथनं लवकरच निघायचं आर टी ऑफिसमध्ये आधी आम्ही फोन केला होता ज्या एजंटचा फोन आला होता हो ना तर तो सध्या अवेलेबल नाही आहे तर तो म्हटलं की जेव्हा मी अवेलेबल असेल तेव्हा मी फोन करेल होय सरप्राईज दिलं तुम्ही तुला सरप्राईज तुझं सामान राहिलं होतं म्हणून मी तुला भेटायला आली आणि मी हिला सांगितलं नव्हतं येणार आहे म्हणून तिला सरप्राईजच दिले मी कसं वाटलं मी आम्ही खूप छान भेटलोय आम्ही आता पण मी थोडी गडबडीत आली आणि नेक्स्ट टाईम मी थोडं आरामात येईल तुम्हाला सगळ्यांना भेटायला आणि काहीतरी प्लॅन करू आपण सगळ्यांसोबत हो की नाही हो नक्की हो नक्की करू काय हो तुम्ही असं वरतून करेल मी काय टेन्शन नका घेऊ चला मग आता आम्ही निघतो भेटो चलो बाय बाय तर आता आम्ही इथून निघालेलो आहो सर्वांना भेटणं नाही झालं ऍक्च्युली गडबडीत असल्यामुळे मी कोणाला सांगितलंच नाही की मी येणार आहे म्हणून म्हणून दोघींना भेटलं पटकन आणि निघालो आता आम्ही आर टी ऑफिसला चाललो इथलं काम होते की नाही माहीत नाही पण जाऊन बघूया म्हटलं वेळ आहे तर तेवढं काम करून घेऊ तिथे थोडंसं आराम करू आणि मग तिथे थोडं गाडी पार्क वगैरे करून मग आम्ही तिथे स्टेशनसाठी निघू तिथे पाऊस चालू आहे
Exit the roundabout onto Chinchwad. Occur to you.